वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांनी आपल्या पत्नीसह दोन मुलासह आंदोलन उपोषण सुरू केलं आहे. मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावलेली आहे, चिंताजनक बनत चालली आहे, आणि त्यांना समर्थन म्हणून हे कुटुंब आमदारांच्या घरासमोर बसलेलं आहे. त्यामुळं आता मराठा समाज आक्रमक झाला आहे आणि अशा पद्धतीची पावलं महाराष्ट्रभरामध्ये आता जागी जागी उचललेली पाहायला मिळत आहेत. कित्येक छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या त्या जिल्ह्यातील मराठा बांधव जमलेले आहेत. धाराशिवमध्ये सुद्धा मराठा बांधव जमले होते आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माझ्या सूचना पाठवली किंवा संदेश पाठवला की आपण प्रत्यक्ष यायचं आहे आणि मुख्यमंत्री किंवा जरांगे पाटील यांना आम्हाला फोन लावून दिल्याशिवाय आमचं समाधान झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. त्यामुळं आता मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतो, स्वरूप त्याचं उग्र होत चाललं असं पाहायला मिळते. येणाऱ्या काळामध्ये जरांगे पाटलांची तब्येत बिघडेल तसतसं ह्या घटना घडणार आहेत आणि आता समाज मात्र रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळतो आहे.